अमरावतीच्या इतिहासामध्ये आरती सिंग जेव्हापासून सीपी झाल्या मला असं वाटतं सगळ्यात फेल्युअर सीपी म्हणून त्यांची ओळख होती. अशा फेल सीपींना एक साईड कोच दिली आहे महाराष्ट्रामध्ये. मोठा दिलासा खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांनी आरती सिंगची बदली करून अमरावती शहराच्या जनतेला दिलेला आहे. आज अमरावतीच्या सीपी आरती सिंग यांची ज्या पद्धतीनं बदली झालेली आहे मला असं वाटतं अमरावतीची शहराची जनता अत्यंत त्रस्त होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या जवळच्या म्हणून समजणाऱ्या अशा आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये सीपी झाल्यानंतर अमरावतीचा क्राईम आणि करप्शन हे मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आज गुन्हेगारीचा जर आकडा पाहिला अमरावतीच्या इतिहासामध्ये आरती सिंग जेव्हापासून सीपी झाल्या मला असं वाटतं सगळ्यात फेल्युअर सीपी म्हणून त्यांची ओळख होती. आणि मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये मर्डर, रॉबरी, दंगे, मोठ्या प्रमाणात जातीवादी हिंसा ह्या अमरावतीमध्ये ज्या घडल्या ह्या आरती सिंगच्याच कार्यकाळामध्ये घडलेल्या आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी नेहमी करप्शन आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं काम केलं ते संपवण्याचं काम केलं अशा गृहमंत्र्यांनी आज निर्णय घेतला आणि आरती सिंगची जी उचलबांगडी केलेली आहे आणि अत्यंत ज्या ठिकाणी साईड पोस्ट अशा फेल सीपींना एक साईड पोस्ट दिली आहे महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती शहरामध्ये रेड्डी हे नागपूरवरनं सीपी म्हणून अमरावतीला येत आहे त्यांचं मी अमरावती शहराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि मोठा दिलासा खऱ्या अर्थानं गृहमंत्र्यांनी आरती सिंगची बदली करून अमरावती शहराच्या जनतेला दिलेला आहे. आणि एक चांगले सीपी म्हणून रेड्डी ज्यांच्या अनेक शहरामध्ये जे कामगिरी आहे अत्यंत उत्तम आहे असे रेड्डी अमरावतीमध्ये येत आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि गृहमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.